संगीत आणि क्षेत्रात एक अध्याय निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ गायिका अभिनेत्री कीर्ती शिलेदार आज काळाच्या पडद्या आड गेल्या वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी एक्झिट घेणाऱ्या कीर्ती शिलेदार यांच्या निधनामुळं सहा दशकांचा सूर हरपल्याची भावना रसिकांमधून व्यक्त होती आहे संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात आपल्या योगदानानं रंगभूमीला पुन्हा ऊर्जितावस्था मिळवून देणाऱ्या कीर्ती शिलेदार यांचं आज पुण्यात निधन झालं त्यांचा जन्म सोळा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न साली पुण्यात झाला जयराम शिलेदार आणि जयमाला यांच्यासारख्या आईवडिलांचा वारसा लाभल्यामुळं संगीत आणि अभिनयाचं बाळकडू कीर्ती यांना घरातच मिळालं वयाच्या दहाव्या वर्षी त्रिपात्री सौभद्रापासून कीर्ती शिलेदारांचं संगीत रंगभूमीवर पदार्पण झालं संगीत सौभद्र नाटकातील नारदाची भूमिका साकारत त्यांनी रसिकांची मनं जिंकली संगीत आणि अभिनयाचे धडे घेत असतानाच स्वरसम्राज्ञी नाटकातील त्यांची महिनेची भूमिका अत्यंत गाजली तमाशातल्या महिनेपासून शास्त्रीय संगीत गाणाऱ्या घरंदाज गायिकेपर्यंतच्या अनेक छटा दाखवण्यासाठी कीर्ती शिलेदारांनी प्रचंड मेहनत घेतली त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून विविध संगीत नाटकांचे तब्बल चार हजारांपेक्षा अधिक प्रयोग केले होते देशविदेशात संगीत नाटकांचे प्रयोग नाट्यपदांच्या मैफिली सप्रयोग व्याख्यानं त्यांनी दिली पारंपरिक संगीत नाटकांप्रमाणेच स्वरसम्राज्ञी अभोगी मंदोदरी अशी वेगळ्या धाटणीची नाटकंही त्यांनी आपल्या स्वराभिनयानं ना गाजवली होती आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेतून दोनदा त्यांचं गायन प्रसारित झालं तर त्यांच्या सुमारे एक हजार नऊशे संगीत मैफिली झाल्या रुक्मिणी सुभद्रा मंथरा द्रौपदी वसंत सेना रेवती अशा अनेक भूमिकांद्वारे त्यांनी संगीत रंगभूमीवर आपला ठसा उमटवला गायनावर प्रचंड प्रभुत्व असलेल्या कीर्ती तबलानी पखवाज वाजवण्यातही निपुण होत्या त्यांनी सत्तावीस नाटकातून चौतीस भूमिका केल्या साडेचार हजारांवर संगीत नाटकांचे प्रयोग केले संगीत नाद लुब्धमी आणि संगीत चंद्र माधवी या दोन्ही नाटकांचं संगीत दिग्दर्शनही कीर्ती शिलेदार यांनी केलं होतं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेल्या कीर्ती शिलेदारांनी स्वर ताल शब्द संगती हा संगीतातील शब्दार्थाचा आणि काव्यार्थाचं महत्त्व सांगणारा शोधनिबंध लिहिला संगीत नाटक अकादमीच्या समितीवरही त्यांनी पाच वर्ष काम केलं होतं राज्य शासनाचा बालगंधर्व पुरस्कार नाट्य दर्पण रजनीचा नाट्यव्रती सन्मान जी वाहिनीचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांच्या मानकारी असलेल्या कीर्ती शिलेदार यांनी सहा दशक संगीत नाट्य क्षेत्रात अविरतपणे सेवा बजावली आज त्यांच्या जाण्यामुळं मराठी संगीत आणि नाट्य क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे